हॅलो फ्रेंड्स, मी श्रुतिका आणि आज आपण बघणार आहोत साबुदाणा वडा आणि चटणीची रेसिपी। तर इथे मी साबुदाणा 7 ते 8 तास चांगलं भिजत घातलेला होता रात्री। शेंगदाणे भाजून मी त्याचं कूट करून घेतलं आहे। 2 बटाटे उकडून घेतले, हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आणि जिरं आणि कढीपत्ता। तर आता वडे इथे बनवायला घेऊयात। इथे मी साबुदाणा पहिल्यांदा घेते। जिरं, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, कढीपत्ता, उकडलेला बटाटा, मीठ। आता हे सगळं मिक्सचर मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा ह्याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये चांगला व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तर आता आपण ह्याचे एक एक करून गोळे करून घ्यायचे आणि थोडेसे असे प्रेस करायचे चपटे असे आणि तळून घ्यायचे। तर इथे तेलही गरम झालेले आहे। आता आपण एक एक करून वडे तेलामध्ये सोडूया आणि खरपूस असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया। आता इथे वडे तळून होत आहेत, तोपर्यंत आपण चटणी बघूया कशी बनवायची। तर इथेच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे, थोडंसं मीठ आणि जिरं आणि पाणी घालून आपल्याला हे बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे। तर हे वाटून झालेली आहे। तर ही आता आपली उपवासाची चटणी रेडी आहे वड्यांसोबत खाण्यासाठी। ते वडेही खरपूस असे मस्त तळून झालेले आहेत। साबुदाणे वडे आणि चटणी दोन्हीही रेडी आहे खाण्यासाठी। एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि खूप छान आणि चविष्ट बनतात। तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका।